आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवी स्ट्रॅटेजी आखण्यात आली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरती त्यांच्या नावाच्या पुढे मोदी का परिवार असा उल्लेख करण्यात आलाय लोकसभेतील सोशल मीडियाद्वारे भाजपनं ही नवी मोहीम सुरू केलेली दिसतीय प्रत्येक मोठ्या नेत्याच्या अकाउंटमध्ये आपल्या नावाच्या पुढे कंसात मोदी का परिवार असं लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची ही नवी स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जात आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर किंवा या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपकडून काय काय एक एक शक्कल लढवली जाईल याचा काही नेम नाही आणि त्यामधलीच एक नवा प्रकार दिसतोय तो म्हणजे मोदी का परिवार काय उद्देश असावा त्यामागे प्रशांत आवाज येतोय हा बोला तर भाजपच्या बड्या नेत्यांच्या सोशल मीडिया मध्ये आपल्या नावापुढे मोदी का परिवार असे जे काही शब्द लिहिण्यात आलेले आहेत काय नेमका त्या त्यामागचा उद्देश असेल ज्या पद्धतीने विरोधी पक्षांनी मोदींजीच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका करायला सुरुवात केली होती त्यानंतर लालू प्रसाद यादव असो किंवा यापूर्वी अनेक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली होती त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी हा एक मोठा निर्णय घेतला आहे की मोदीजींचा परिवार हा संपूर्ण देशाचा परिवार आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्यानंतर सोबतच केंद्रीय अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आता आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरती मोदी का परिवार म्हणजे मोदीचे कुटुंब असं त्यांनी उद्ळोखित केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे यामागे कारण असं आहे की यापूर्वी ज्या पद्धतीने घोषणा देण्यात आली होती मोदीजीची गॅरंटी त्यानंतर आता हे दुसरं एक महत्त्वाचं घोषवाक्य भारतीय जनता पक्षाच्या जा वतीनं जारी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते जसे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक्स अकाउंटवरती त्यांनी लिहिलेलं आहे की मी मोदीजीचं कुटुंब आहे त्यानंतर नितीन गडकरी असो किंवा याशिवाय अमित शहा असो या सगळ्यांनीही आपापल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरती ज्या पद्धतीने त्यांनी मोदींचं कुटुंब म्हणजे मोदीचा परिवार असं उद केलेले आहे या मागे कारण असे आहे की एक प्रकारे मोदीजींच्या सोबत संपूर्ण देश कसा आहे हा दाखवण्याचा दा प्रयत्न आहे आणि यातून कुठतरी लोकसभा निवडणूक च्या पार्श्वभूमीवरती एक नवीन प्रकारचं घोषवाक्य देऊन भारतीय जनता पक्षाचा जो दावा केला जातो दा चारशे जागांचा त्यामध्ये पुन्हा एकदा सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न कुठतरी भारतीय जनता पक्षाने केलेला आहे बिल्कुल प्रशांत धन्यवाद